हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलास किचन. फ्रेंड्स, आपण आज जवसाची चटणी बघणार आहोत. जवसाची कारळाची चटणी ही खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे. जवस हे आपल्या बीपीच्या पेशंटला किंवा शुगरच्या पेशंटसाठी खूपच फायदेशीर आहे. तर बघा, ही जवसाची चटणी आपण आता करणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण बघूया. इथे बघा, मी हे जवस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे. लसणामुळे आपल्या चटणीला खमंगपणा येणार आहे. त्याच्यानंतर आपण चवीनुसार इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. तर प्रथम आता आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता हे आपण गरम करून घेऊया आणि भाजून घेऊया आपण जवस. फ्लेम बघा, मी लो टू मिडियम ठेवणार आहे, नाही तर आपलं जवस भाजताना काळं होईल. तर त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती मी भाजणार आहे. भाजत असताना जवस एकदम असं उडतं बरं का, ते भाजत असल्यानंतर असं बाहेर येतं ते उडून. तर जरा सांभाळून घ्या भाजताना. बघा फ्रेंड्स, आता आपलं हे जवस चांगलं भाजत आलेलं आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय तडतड तडतड आवाज येतोय आणि उडत आहे. तर आपलं आता हे जवस चांगलं खमंग भाजलेलं आहे. हे बघा, बघू शकताय. जर चांगलं खमंग जवस भाजलं तर त्याची चटणीही चांगली लागते. पण जवस व्यवस्थित भाजून घ्या, कच्चं राहिलं तर चव लागणार नाही. ते बघा, मस्त असं भाजून घ्या. हे बघा, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहोत. आपण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करणार आहोत आपण. हे बघा फ्रेंड्स, आता आपलं जवस पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपण हे जवस, लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार तिखट आणि मीठ आपण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याची चटणी करून घेणार आहोत. तर बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, लसणामुळे खमंगपणा येतो. त्याच्यानंतर थोडंसं आपण तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त घ्या, कमी लागत असेल तर कमी घ्या. आणि मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत. आणि आपण आता हे मिक्सरला फिरून घेणार आहोत. हे बघा फ्रेंड्स, आपण आता मिक्सरमधून आपण जवसाची चटणी काढून घेतलेली आहे. बघा, बघू शकताय खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे आणि चवही एकदम अप्रतिम झालेली आहे. दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा अशीच खाण्यासाठी ही खूप छान लागते, चवदार आहे. बघा, आणि याच्याबरोबर आपण लिंबू ठेवणार आहोत. लिंबू टाकून जर तुम्ही खाल्ली ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूपच अप्रतिम चव लागणार आहे. बघा, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.